दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यास शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशाच्या वेळेस जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर जिल्ह्यातील आगामी लोकसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार पक्षबांधणी सुरू केली आहे. दक्षिण तालुक्यातील माकोटा येथील विद्यमान भाजप ग्रामपंचायत सदस्यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपला मोठा फटका बसला आहे. आज दक्षिण सोलापूर विधानसभा येथून माळकोटा ग्रामपंचायत सदस्य आनंद थोरात व त्यांचे सर्व सहकारी, शेकडो सहकारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. आणि आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचारात प्रेरित होऊन आणि आमचे युवासेनाचे प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या विचारात प्रेरित होऊन त्यांचा प्रवेश झालेला आहे. आज त्यांचं प्रथमचं मी स्वागत करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने व जनतेच्या आशीर्वादानं सर्व निवडणूकमध्ये, महानगरपालिकाचा निवडणूक असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, नगर परिषदमध्ये संपूर्ण ठिकाणी आम्ही भगवा फडकणार आहे असं शपथ घेतलेलं आहे. आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचं पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्ही असं शपथ घेतलेलं आहे. आणि येणाऱ्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहानुभूतीचं लाट निर्माण झालेलं आहे सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाबद्दल. आणि जनता ह्या भाजपला कंटाळलेला आहे, या महागाईला कंटाळलेला आहे, शिंदे गटाला गद्दारी केल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि नाराजीचं लाट उमटलेलं आहे. येणाऱ्या सर्व महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा आमचे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार असं ठामपणे मी सांगतो. आणि सर्व या युवासैनिकांना आणि शिवसैनिकांचं सर्वांचं मी जाहीर प्रवेश करतो आणि त्यांचं स्वागत करतो.